वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे, एसी लोकलचा फटका प्रवाशांना बसलेला आहे। चर्चगेट वरून निघालेल्या एसी लोकलचा दरवाजा नालासोपारा रेल्वे स्थानकावर उघडला नाही आणि त्यामुळे नालासोपाराला उतरणाऱ्या प्रवाशांना विरार स्थानकावर उतरावं लागलंय। त्यानंतर विरार रेल्वे स्टेशन मध्ये प्रवाशांनी एकच गोंधळ घातला, मोटरमनला केबिन मध्येच बंद करून ठेवला। अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मोटरमनची सुटका करण्यात आली। अचानक झालेल्या या गोंधळामुळे मागून येणाऱ्या गाड्या ही रखडल्या, तर या गोंधळाची रेल्वेने दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले। या विषयी अधिक माहितीसाठी आपला प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत आहेत। रुपाली, काय सांगाल, एसी लोकलचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं काय घडलं होतं या ठिकाणी? नसत, आपण पाहत आहोत की खरं तर मुंबईमध्ये गारेगा प्रवास अनुभवण्यासाठी अनेक मुंबईकर जे आहेत ते एसी लोकलला आता प्राधान्य देताना पाहायला मिळतात। मात्र जी चर्चगेटहून जी एसी लोकल सुटली होती विरारला जाणारी, ती जी लोकल आहे ती मध्ये नालासोपारा या स्थानकावरती थांबलीच नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे उतरणारे सगळे प्रवासी आहेत त्यांचा खोळंबा झाला, त्यांना पुढे विरारला उतरावं लागलं आणि त्याच्यामुळे संतापलेल्या सगळ्या प्रवाशांनी जे आहे ते उतरल्यानंतर सगळे जे केबिन मास्टर आहे खरं तर मोटरमन जे आहे त्याला खरं तर घेण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर पोलिसांना सुद्धा हस्तक्षेप खर्च करावा लागला होता। हा जो एक मोठा गोंधळ जो आहे तो गोंधळ त्यामुळे स्थानकावरती पाहायला मिळाला होता आणि आरपीएफ जे पोलीस जो दल आहे त्यांना देखील या सगळ्यामध्ये मध्यस्थी करावी लागली आणि त्याच्यानंतर जे आहे ते मोटरमनची सुटका झाली। मात्र हा एक अभूतपूर्व असा गोंधळ विरार स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळाला होता। निश्चितच रुपाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघू शकतोय, विरार स्थानकावरचे ही दृश्य आहेत, कारण उल्हासनगरमध्ये ट्रेन थांबलीच नाही आणि त्यामुळे जे प्रवासी उल्हासनगरला उतरणार होते त्यांना मात्र विरारला उतरावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी चालकालाच घेराव घातल्याचं दिसलं।